श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे कार्तिक विनायक चतुर्थी तर संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे जा जेणेकरून आपल्या जीवनातील ज्या काही शत्रुपिडा आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे तर हे सर्व दूर होण्यासाठी आपल्याला अतिशय प्रभावी असा एक उपाय करायचा आहे बघा कार्तिक महिन्याचं जे महत्त्व असतं तर ते सर्व महिन्यांमध्ये एक वेगळंच असतं याला आपण कार्तिक महात्मासुद्धा सुद्धा म्हणू शकतो आपण आपल्या घरामध्ये कार्तिक महात्माची जी ग्रंथ असतो तो त्या ग्रंथाचंसुद्धा आपण या कार्तिक महिन्यामध्ये पठण करू शकतो याने आपल्या जीवनातील जे काही आपलं पाप असतं तर त्या पापातून आपली सुटका होत असते त्याचबरोबर कार्तिक महिन्यामध्ये ज्या काही तिथी येतात जे काही सण असतात तर त्या सणांचं त्या तिथींचं तिथी एक वेगळ्याच प्रकारचं महत्त्व असतं आता बघा दिवाळीचा सण झाल्यानंतर आता अश्विनमध्ये दिवाळीचा सण होऊन जातो आणि अश्विनची अमावस्या झाली की लगेच कार्तिक महिना चालू होत असतो तर कार्तिक महिन्यामध्ये ग स्नानाला अतिशय महत्त्व असतात आपण प्रत्येकजण गंगा स्नान करायला जाऊ शकत नाही तर त्यामुळे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज तुम्ही थोडंसं गंगाजल टाकून जर आंघोळ केली तरीही आपल्या जीवनातील ज्या काही त्रास असतो जे काही नकारात्मक शक्ती असतात तर त्या नष्ट होत असतात तर त्यातलंच बघा आज विनायक चतुर्थी आहे आता जीवनामध्ये सर्वांच्याच कष्ट असतात दुःख असतात दारिद्र्य असतं आता हे जे कष्ट असतात का तयार होतं शत्रुपिडा असतात वास्तुदोष असतात पितृदोष असतात यामुळे हे त्रास आपल्याला चालू होत असतात शत्रुपिढेचा त्रास कसा आता समोर एखादा व्यक्ती आहे आता माझ्यासमोर एखादा व्यक्ती आहे तो माझ्याबद्दल माझ्यासमोर तर चांगला बोलत आहे पण माझ्याबद्दल माझ्या मागे काय बोलतं हे मला तर माहीत नाही ना तर त्याच्यात जो नजर असते तर त्या नजरचा त्रास हा आपल्याला घराला होत असतो त्या घराला त्रास झाला की आपल्या वास्तूला त्रास झाला की आपल्या स्वतःला त्रास होत असतो त्यामुळे हे जे काही वास्तुदोष असतात प्रथम हे दूर करणं महत्वाचं असतं ज्या वेळेस हे त्रास दूर होतील ज्या वेळेस या शत्रुपीडा वास्तुदोष पितृदोष दूर होतील त्यावेळेसच आपल्या जीवनातील जे काही कष्ट आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते त्यामुळेच आज संध्याकाळपासून आपल्याला अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे आज आपल्याला कार्तिकची जी ही विनायक चतुर्थी आहे तर संध्याकाळी आपल्याला ही एक वस्तू कापूरसोबत जाळायची आहे कापूरमध्ये इतक्या सकारात्मक शक्ती असतात ना या स शक्तींमुळे आपल्या घरातील हे त्रास दूर होत असतात अगदी साधा आणि सोप अगदी दोन मिनटाचा उपाय आहे पण हा उपाय जर आपण केला तर सर्व त्रासातून आपली सुटका होईल त्यामध्ये वाईट बाधा असेल करणी बाधा असेल नकारात्मक शक्ती असतील वास्तुदोष असेल पितृदोष असेल त्यातून आपली सुटका होईल आता हे उपाय आपण एकदाच करून आपल्याला फायदा होतो असा हो अजिबात मी म्हणणार नाही ना त्यामुळे या ज्या काही विशिष्ट तिथी असतात त्या तिथींना तुम्ही हे उपाय करत चाला मी नेहमी तुम्हाला सांगत असते की हे उपाय ज्या वेळेस आपण करत चालतो त्यावेळेसच त्याचा आपल्याला लाभ होतो त्यामुळे नेहमी हे उपाय करायचे तर आता आपल्याला कापूरसोबत काय जाळायचं आहे ते आपण बघूया आता काय करायचं आहे आपल्याला एक तुम्ही मातीची पंथी घ्या त्यानंतर त्यामध्ये तुम्ही कापरू ठेवा कोणताही ठेवा भीमसेनी कापरू ठेवा किंवा आपला साधा कापरू ठेवा तरीही चालेल आता काय करायचं आहे या मातीची पंथीमध्ये कापूर घेतल्यानंतर आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी जी असते बघा तर ती पिवळी मोहरी घ्यायची आहे एक तमालपत्र घ्यायचं आहे पिवळी मुरी आणि तमालपत्र तमालपत्र तुम्ही थोडंसं असं चुरगळलं तरीही चालेल थोडेसे त्याचे तुकडे केले तरीही चालेल आणि एक दालचिनीचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे तर ह्या सर्व वस्तू आपल्याला त्या कापूरमध्ये ठेवायच्या आहेत आणि हा कापूर आपल्या घरातील जो मुख्य दरवाजा असतो तर मुख्य दरवाज्याच्या डाव्या साईडला म्हणजे तुमच्या डाव्या साईडला म्हणजे दरवाज्याची उजवी साईटी तर दरवाज्याच्या उजव्या साईडला आणि तुमच्या डाव्या साईडला ती जी पंथी आहे तर ती ठेवायची आहे आणि हा कापूर जो आहे तर तो आपल्याला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला जोपर्यंत या वस्तू जळत आहे तोपर्यंत जळून द्यायच्या जेवढ्या जळत आहे तेवढ्या जळून द्यायच्या नंतर मग त्याची जी, त्या जी राख असेल तर ती राख तुम्ही अगदी निर्माल्यामध्ये टाकून दिली तरी चालेल पण जोपर्यंत या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करत राहायचं आहे किंवा मग तुम्ही गणपती बाप्पांच्या ओम श्री विघ्नहर्ताय मग या मंत्राचा सुद्धा जप करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि हा जर उपाय तुम्ही केला तर नक्की तुम्हाला फायदा होईल घरातील जे काही विघ्न आहे तर ते दूर होतील आणि जे काही त्रास आहे तर ते सुद्धा दूर होण्यासाठी मदत होईल आता हा उपाय करत असताना माझ्या घरातली जी काही नकारात्मक शक्ती आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे तर ते सर्व मी यामध्ये जाळून टाकत आहे अशा प्रकारची भावना आपल्याला आपल्या मनामध्ये ठेवायची आहे आणि हा उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे अगदी साधा आणि सोपा उपाय आहे पण अतिशय प्रभावी असा उपाय आहे यातल्या ज्या वस्तू आहेत त्या सर्वच जळायला पाहिजे असं अजिबात नाही आहे जेवढ्या जळतील तेवढ्या जळून द्या बाकी आहे तर त्या तशाच तुम्ही निर्माल्यात टाकून द्या किंवा एखाद्या झाडाखाली जरी टाकून दिल्या तरीही चालतील पण हा उपाय तुम्ही केल्यानंतर बघा तुमच्या जीवनातील जे जी काही त्रास आहे दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होईल तमालपत्र आपल्या जीवनामध्ये अतिशय प्रभावी असतं आता हे ज्या खडे मसाले असतात ना हे खडे मसाले फक्त आपल्या अन्नाची चव वाढवतात असं अजिबात नाही आहे या खड्या मसाल्यांच्या वापरामुळे आपल्या जीवनातील जे काही दोष आहे दुःख आहे दारिद्र्य आहे तर ते सर्व दूर होण्यासाठी सुद्धा मदत होईल तर त्यामुळे हा प्रभावी उपाय नक्की संध्याकाळी तुम्ही करा संध्याकाळी साडेसहा तुम्ही हा उपाय कधीही करू शकता फक्त खूप लेट करू नका नऊ साडेनऊ पर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर अशा पद्धतीने हा उपाय करा नक्की फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ